नेक्स्ट टॉपिक बघूयात आपण रिलेटिव्ह वेलॉसिटी. प्रिवियस लेक्चरमध्ये बघितलं आपण मोशन अंडर ग्रॅव्हिटी, त्याचे न्यूमेरिकल्स बघितलेले, महत्त्वाचा टॉपिक आहे तो. मोशन अंडर ग्रॅव्हिटी पाच केस टोटल, पाच नाही सॉरी चार केस आहेत, चार केस आणि प्रत्येक केसमधले फॉर्म्युले आणि साधे कन्सेप्ट बघितलेत आपण की फक्त अख्खं काय नाही मॅट्रिक्स, त्यांनी इक्वेशनवर चालतं. वी इक्वल टू यू प्लस ए टी, एस इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर आणि वी स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू एस, तीन इक्वेशनवरती काय नाही मॅट्रिक्स चालते आपण बघितलं. आणि मोशन अंडर ग्रॅव्हिटीचे मॅक्सिमम न्यूमेरिकल्स तीन फॉर्म्युल्याने सुटलेत आणि तीन फॉर्म्युल्यावरून आपण काय काढलेत, रिझल्ट काढलेत, त्यामुळे ते काय वेगळं नाही आहे. तर जे न्यूमेरिकल नीट बघा कसं सॉल्व्ह केलेत ते, तसले न्यूमेरिकल रिपीट होतात एम सी क्यूला. आता पुढचा टॉपिक बघू आपण रिलेटिव्ह वेलॉसिटी. डिफिकल्ट आहे बरं का, थोडा अवघड आहे, डिफिकल्ट आहे, डिफिकल्ट सेक्शन आहे हा जरा. रिलेटिव्ह वेलॉसिटी लवकर कळत नाही न्यूमेरिकल्स करायचं आहे काय, न्यूमेरिकल अवघड आहे नाहीत कळत. आणि ह्याच्यावरती क्वेश्चन कधी कधी येतो फायनल एक्झामला, कधी कधी नाही येत, चान्सेस थोडे कमी आहेत पण येतात, म्हणजे बऱ्यापैकी येतो क्वेश्चन. आता अख्खा काय नेमॅटिक्सवरनं क्वेश्चन येणे, त्यात पण रिलेटिव्ह वेलॉसिटीवरती किती क्वेश्चन येणार आहेत ते एक हेच आहे, म्हणजे थोडा अवघड आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे येऊ शकतं, आले तर सोपं जाणार काय, अवघड येणार क्वेश्चन. आता काय बघा, व्हॉट इज मीन बाय रिलेटिव्ह वेलॉसिटी समजून घ्या बरं का. नीट अख्खा लेक्चर आहे ना नीट, म्हणजे व्हिज्युअलायझेशन पाहिजे तुमच्या डॉक्यात की ॲक्च्युली होतं आहे काय. व्हिज्युअलायझेशन करा, फील करा, फील होतं आहे का ॲक्च्युली, फिलिंग फील यायला पाहिजे नक्की की चाललं आहे काय न्यूमेरिकल, फील करावं लागेल त्याशिवाय कळणार नाही. नीट्स बघून घ्या लेक्चर काय होतं ॲक्च्युली. आता रिलेटिव्ह वेलॉसिटी म्हणजे काय, म्हणजे तुम्ही हे बघितले दहावीमध्ये, वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी, सी विथ रिस्पेक्ट टू डी, हे तुम्ही मायामध्ये थोडंफार आपलं थेरी शिकलं असाल, पण ॲक्च्युअल मिनिंग काय असतं त्यात पुन्हा बघूयात. व्हॉट इज मीन बाय रिलेटिव्ह वेलॉसिटी. आता रिलेटिव्ह वेलॉसिटी म्हणा किंवा रिलेटिव्ह ॲक्सलरेशन म्हणा, रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट म्हणा, सगळे एकच आहे, दोन्ही एकच आहे, ते काही फरक नाही आहे. क्वेश्चन वेलॉसिटीवरती येईल, ॲक्सलरेशनवरती येईल किंवा डिस्प्लेसमेंटवरती येईल, कसं येईल. व्हॉट इज मीन बाय रिलेटिव्ह. आता रिलेटिव्ह वेलॉसिटीच्या आधी आपण हे बघूयात, व्हॉट इज मीन बाय फ्रेम ऑफ रेफरन्स, हे बघूयात. व्हॉट इज मीन बाय फ्रेम ऑफ रेफरन्स हे काय ॲक्च्युली, व्हॉट इज मीन बाय फ्रेम ऑफ रेफरन्स. आता फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय माहिती आहे का, नावच आहे फ्रेम, फ्रेम रेफरन्स म्हणजे बघणे, म्हणजे तुम्ही कोणत्या व्ह्यूने बघताय, फ्रेम ऑफ रेफरन्स कुठून बघताय तुम्ही. आता कुठून बघताय म्हणजे काय, आता कुठून बघताय, मग एक साधं एक्झाम्पल घेऊयात आपण डेली लाईफमधलं. आता डेली लाईफमध्ये तुम्ही काय करता, फिरायला जाता बघा फॅमिलीसोबत ट्रिपला, पुणे रोडला गेला, बारामती रोडला गेला, कुठेही गेला तुम्ही, किंवा फल्टरमध्ये फिरताय गाडीवरती, कधीही बघा तुमचं एक ऑब्झर्वेशन झालं असेल, तुम्ही एक बघितलं असेल, तुम्ही जेव्हा ग्राउंडवर असता, ग्राउंडवरती शेजारून तुमची गाडी गेली फोर व्हीलर, ती मोशनमध्ये असते, पण गाडीमध्ये जे आत दोघं बसलेत दोन माणसं, किंवा गाडी फुल्ल झाली आपली, त्या दोन माणसांना ते दोघं काय वाटतात, रेस्टमध्ये. किंवा तुम्ही फिरायला गेलाय, रस्त्याने झाड असतात बघा, ते झाडं तुम्हाला मूव झाले का दिसतात, म्हणजे फिरले का दिसतात, पुढे गेलं आहे मागे गेलं आहे झाड, पण ॲक्च्युअली ते झाड मूव होतं का, ते तिथंच आहे, झाड कुठं मूव होतं आहे, ऑब्जेक्ट जिथं आहे तिथंच आहे तो. म्हणजे ट्री जर तुम्ही बघितलंय पुण्याला जाताना, झाडं बघितली तिथंच असतात ते, पण गाडीमध्ये जाताना आपल्याला काय वाटतात, ती मोशनमध्ये वाटतात. हा जो भास आहे ना आपला, भास, भास म्हणजे फेक, फेकनेस जो आहे ना, हा फेकनेस, दॅट टाईम इज कॉल्ड इज रिलेटिव्ह, रिलेटिव्ह मग ॲक्च्युली नाही येते पण आपल्याला ते दिसतंय. ते का दिसतंय, ड्यू टू मोशन, आपली गाडी मोशनमध्ये आहे ना, मी फोर व्हीलरमध्ये चाललो आहे, मला झाड शेजारी ते रेस्टमध्ये, पण मी मोशनमध्ये असल्यामुळे मला ते झाड काय दिसतंय, मोशनमध्ये, पण तो एक आभास आहे, ॲक्च्युअल नाही येते, तो रेस्टमध्येच आहे झाड, ते झाड काय आहे, रेस्टमध्ये. मग तो जो डिफरन्स जाणवतो आहे ना मला, ते कशा त्याला काय म्हणतो मी, रिलेटिव्ह. आणि तो का जाणवतो आहे माहिती का, ड्यू टू फ्रेम ऑफ रेफरन्स. फ्रेम ऑफ रेफरन्स मीन्स तुम्ही ऑब्जेक्ट कुठून बघताय, दॅट थिंग किंवा दॅट सेन्स इज कॉल्ड एज फ्रेम ऑफ रेफरन्स. म्हणजे काय, पहिलं ग्राउंड, मी ग्राउंडवरती आहे, मी आत्ता का, आत्ता मी काय रेस्टमध्ये, मी मोबाईलकडे बघतो आहे समोर, किंवा कॅमेराकडे बघतो आहे, तुमच्याकडे बघतो आहे, कुठेही बघतो आहे मी, तुमच्याकडे बघतो आहे मी, आत्ता रेस्टमध्ये मी ग्राउंडवर आहे ती. आता मी जिथे गाडी आणली फोर व्हीलर, मी फोर व्हीलरमध्ये बसलो, तर माझ्यासाठी गाडी काय झाली, फ्रेम ऑफ रेफरन्स. गाडीमध्ये बसतो आहे ना मी, रामयात्रा आहे आत्ता, आत्ता पाळणे नाही आहेत, रामयात्रामध्ये तुम्ही पाळण्यामध्ये बसला, पाळणं काय करतो, सर्क्युलर मोशन, पाळणं काय, फ्रेम ऑफ रेफरन्स. गाडीत गेला, फ्रेम ऑफ रेफरन्स. विमानात बसला, फ्रेम ऑफ रेफरन्स. म्हणजे तुम्ही कुठे, तुम्ही कुठे आणि तुम्ही कुठून तो ऑब्जेक्ट बघताय, दॅट टर्म इज कॉल्ड अस फ्रेम ऑफ रेफरन्स. मग मी ग्राउंडवर असेल तर तिथून बघणार, सेकंड कारमध्ये असेल, पण कार कशी पाहिजे, मोशनमध्ये, कारमध्ये, बरेच घेऊ शकता एक्झाम्पल तुम्ही, मोस्टली दोनच असतात इम्पॉर्टंट,
तिसरी केस नाही ग्रेट होईल. आपण कुठे जातो? आपण एकतर गाडीमध्ये जातो किंवा उभा असतो ग्राउंडवरती. चालायला लागलं ती एकच कंडिशन झाली, चालणे, रनिंग, कारमध्ये बसणे, ते सगळं एकच झालं. तिसरी कंडिशन नाही आहेत कोणतीच. तिसरी काय कंडिशन येणार आहे? रामयात्रेतले पाळणे, जायंट व्हील. जायंट व्हीलमध्ये ते पण ते एकच झालं, त्याची काही गरज नाही आहे. आपण हे दोनच बघूयात किंवा थर्ड काही येऊ शकत नाही. हे दोनच महत्त्वाचे आहेत. एक तर आपण रेस्टमध्ये असतो, घरी बसलोय तुम्ही रेस्ट, किंवा तुम्ही बाहेर फिरायला गेला. मग फिरायला गेला म्हणजे कुठं? बसमध्ये जावा, फोर व्हीलरमध्ये जावा, टू व्हीलरमध्ये जावा, चालत जावा, पळत जावा, सगळं एकच कंडिशन झाली. तिसरी कंडिशन आहे कोणती? की तुम्ही कुठं गेला आहे. नाही, दोनच कंडिशन असतात आयुष्यात. एक तर मी रेस्टमध्ये असेल किंवा मी मोशनमध्ये असेल. ती चौथी कंडिशन नसते तिसरी कुठलीच. झोपणे पण रेस्टमध्ये, म्हणजे ग्राउंडवरती आहे मी आणि मी माझे ऑब्जेक्ट बघतो आहे, तर ग्राउंड माझ्यासाठी काय फ्रेम ऑफ रेफरन्स, म्हणजे त्या ग्राउंडवरती मी आहे. मी गाडीत चाललो आहे आणि मी ऑब्जेक्ट बघतो आहे, तर माझ्यासाठी गाडी काय आली? फ्रेम ऑफ रेफरन्स. पण गाडी कोणावरती आहे? ग्राउंडवरती आहे. पण ग्राउंड रेस्टमध्ये, गाडी रेस्टमध्ये आहे का? गाडी इज इन मोशन. माझ्यासाठी गाडी काय? फ्रेम ऑफ रेफरन्स. मी का सांगतो ॲक्च्युली माहिती का? कारण फ्रेम ऑफ रेफरन्समुळेच हे होते, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन अँड डिस्प्लेसमेंट. रिलेटिव्ह, एकमेकाच्या सापेक्ष. हे आइन्स्टाईनचं इक्वेशन नाही का, रिलेटिव्ह थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी, त्यातलंच आहे ते, थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी, तेच आहे ते. तर दिस इज कॉल्ड अ फ्रेम ऑफ रेफरन्स. म्हणजे तुम्ही कुठून बघताय? तुम्ही मराठीतले तुम्ही कुठून बघताय? कुठून बघताय? परत दिवसात देतोय मराठी. कुठून असतं ते ॲक्च्युली? कुठून आहे बघा, कुठून कुठून तुम्ही कुठून बघताय? जाऊ दे, कुठून तुम्ही कुठून बघताय? कुठून बघताय? तर दॅट बऱ्याच दिवसात नाही देतोय मराठी. जाऊ दे, तुम्ही कुठून बघताय? कुठून? दॅट टर्म इज कॉल्ड अ फ्रेम ऑफ रेफरन्स. आता एक साधा, आता सगळ्या, आता हा जो टॉपिक आहे ना, मी सगळ्या एक्झाम्पलने शिकवणार आहे. एक्झाम्पलनी तो कन्सेप्ट क्लिअर करणार आहे. थेरी काहीच नाही याची, थेरी सांगा गेला ना फिलच येणार नाही काय. न्यूमरिकल थ्रू मी तुम्हाला हे सांगणार आहे आता कसं करायचं ते. आता एक साधा कन्सेप्ट बघा, साधा एक. आता मी इथं थांबलो आहे ग्राउंडवरती, एक मिनटं. मी ग्राउंडवरती आहे, मी इथं ग्राउंडवरती थांबलो आहे. मी इथं थांबलो आहे. इथं गाडी आहे, इथं गाडी आहे. कुठली आहे? हॅरियर. हॅरियर माहिती आहे ना, टाटाची चांगली गाडी आहे. टाटाची हॅरियर भारीतली गाडी आहे, टाटा हॅरियर आहे. ती चालली आहे मोशनमध्ये. आता गाडीमध्ये दोन माणसं बसली आहेत, दोन माणसं बसली आहेत. कोण बसले? इथं बसले समजा शिवराज सर आहेत, आणि इथं बसलंय कुणी, घ्या घ्या काजल, कोणतरी घ्या मुलगी. मुलगा घेतलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. घ्या कुणी, तसं असंच घेतलंय रॅन्डम नाव. नाही तुम माणसं काहीतरी आहे, काही वेगळं नाही, तसंच घेतलंय रॅन्डम नाव. एक मुलगी आहे, सर आहेत आपले शिवराज सर. इथं मी आपलं बसलोय ग्राउंडवरती निवांत, चाललंय बघतोय काय चाललंय. ॲक्च्युली मी कुठं काय चाललंय ते इथं बसलोय मी. मी आहे ग्राउंडवरती, नीट बघा काय म्हणतोय मी. आणि गाडी चालली आहे आपली, गाडी आता अशीच आहे. गाडी चालली आहे, गाडीची स्पीड किती आहे समजा? 20 मीटर पर सेकंड. आता गाडी चालली आहे पुढे. मी आहे इथंच, मी आपलं बसलो आहे इथं, कट्टा आहे, कट्ट्या बसलो आहे मी निवांत. सकाळचं उठलो आहे, हे चाललेच बाहेर, हे पॅसेंजर आहे गाडी समजा. इथं अजून 3-4 माणसं बसलेत, मी दोनच काढलेत फक्त. एक मुलगी सर आहेत, अजून दोघं तिघं असतील, काही प्रॉब्लेम नाही आहे. ते बसलेत. आता ॲक्च्युली होतं आहे काय बघा, मी ग्राउंडवरती आहे. आता प्रत्येकाची आपण व्हेलॉसिटी चेक करूयात की माझी व्हेलॉसिटी किती आहे, सरांची किती आहे, हिची किती आहे. प्रत्येकाची आपण व्हेलॉसिटी काय करूयात? चेक करूयात. तर आता मी थांबलो, आता इथे या तुम्ही, जरा फील करा. मी थांबलो आहे, मी ग्राउंडवरती आहे. आता मी बसलो आहे ग्राउंडवरती, किंवा तुम्ही आता घरी बसलाय, किंवा तुम्ही पार्किंगमध्ये असाल तर पुढून गाड्या जाणार तुमच्या. तुम्ही बसलाय, तुमच्या पुढून गाडी गेली, मला लगेच दिसणार कोण आहे गाडीत? शिवराज सर. कोण आहे गाडीत? एवढी मुलगी समजा काजल, शिवराज सर, काजल आणि अजून कोणतरी आहे. मी 3 जण आहेत गाडी, म्हणजे ती गाडी गेली. आता गाडीची स्पीड किती आहे समजा? मी अंदाज लावले 20 मीटर पर सेकंड. मी गाडी चालली आहे 20 मीटर पर सेकंडने मी बघितलं. आता मला चेक काय करायचं आहे की मी बघतोय मी ग्राउंडवरती आहे, आणि ग्राउंडवरनं बघताना मला सरांची आणि हिची व्हेलॉसिटी बघायची किती आहे. ते कॉमन सेन्स आहे, जास्त डोकं लावायची पण गरज नाही आहे. गाडी चालली आहे 20 ने, गाडीच्या आतमध्ये दोघं बसलं. आता असं तर नाही आहे ना गाडी पुढे गेली आणि दोघं मागं थांबलेत, किंवा गाडी म्हणजे गाडीचं स्पीड वेगळं, ह्यांचं स्पीड वेगळं, तसं नाही.
गाड़ी चलली आणि गाड़ी में दोघ बसते म्हणजे ऑब्वियसली शिवराज सरांचं स्पीड आणि काजलचं स्पीड काय असणार आहे सेम. मी काय म्हणणार नीट बघा काय म्हणतोय मी. वेलोसिटी ऑफ एस इज इक्वल टू 20 मीटर पर सेकंड आणि वेलोसिटी ऑफ के इज इक्वल टू 20 मीटर पर सेकंड आणि वेलोसिटी ऑफ कार्ता आहेच किती 20 मीटर पर सेकंड. तिघांचं स्पीड काय सेम आहे. तिघं काय सॉरी तिघं नाही सॉरी हां ती गाडी आणि हे दोघं एकत्र चालले हे मला दिसते. आता तिकडून शिवराज सरांनी मला बघितलं असं केलं चाललेत ना मी ओळख दिली असं केलं. आता त्यांनी जेव्हा ओळख दिली मला मला दिली ते काय म्हणणार वेलॉसिटी ऑफ एम माझं त्यांनी मला बघितलं बरं का मला. पण त्यांनी जेव्हा मला बघितलं मी काय समजा झाड आहे झाड. आता साधं एक्झाम्पल बघा तुम्ही गाडीत चाललाय पुण्याला तुम्ही गाडीत चालल्या शेजारी काय झाड आहे. आता तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला ते रेसमध्ये दिसतं का झाड तुम्हाला ते काय दिसतं मोशनमध्ये. मग शिवराज सरांना माहिती आहे की मी बसलो आहे मी सध्या काय रेस्टमध्ये. पण त्यांना आत्ता वाटतं का रेस्टमध्ये त्यांना मी काय वाटतंय मूव झाल्यागत. मग ॲक्च्युली काय होणार माहिती का व्हॅलॉसिटी ऑफ एम एस आता हे काय किस्सं व्हॅलॉसिटी ऑफ मयूर विथ रिस्पेक्ट टू शिवराज वेलॉसिटी ऑफ मयूर सर विथ रिस्पेक्ट टू शिवराज सर ह्याचं मिनिंग काय मी दहावीत बघितलं आहे विथ रिस्पेक्ट टू म्हणजे वेलॉसिटी ऑफ मी विथ रिस्पेक्ट टू म्हणजे काय म्हणते का विथ रिस्पेक्ट टू म्हणजे सीन बाय मला कोण बघतंय काढायचं आहे कोणाचं स्पीड माझं काढायचं आहे पण बघतंय मला कोण हे कोण बघतंय. आता हे गाडी दोघं जण आहेत ना हे बघते का हे बघते कोण बघतंय माझ्याकडं शिवराज सर माझ्याकडे बघतो मला हात केला त्यांनी आणि हात केला मी काय झालं व्हॅलॉसिटी ऑफ एम विथ रिस्पेक्ट टू एस म्हणजे व्हॅलॉसिटी ऑफ मयूर सर सीन बाय म्हणजे कुणी बघितलं आहे मला शिवराज सर हा झाला त्याचा मिनिंग. अँड दिस टर्म इज कॉल्ड अस रिलेटिव्ह व्हॅलॉसिटी आणि त्याचा एक फॉर्म्युला आहे व्हॅलॉसिटी ऑफ एम मायनस व्हॅलॉसिटी ऑफ एस. व्हॅलॉसिटी ऑफ एम मायनस फॉर्म्युलाच येतो व्हॅलॉसिटी एम मायनस व्हॅलॉसिटी ऑफ एस. आता माझी व्हॅलॉसिटी किती मला सांगा मी आत्ता कुठे ग्राउंडवरती. मग मी जर ग्राउंडवरती असेल इथे या मी जर ग्राउंडवरती असेल तर माझी व्हॅलॉसिटी किती असणार आहे झिरो मायनस व्हॅलॉसिटी ऑफ एस किती आहे आत्ताच काढली 20. देअरफोर व्हॅलॉसिटी ऑफ एम विथ रिस्पेक्ट टू एस मायनस 20 मीटर पर सेकेंड. व्हॉट डज इट मीन ह्याचा मिनिंग काय झाला नीट बघा. माझी व्हॅलॉसिटी किती आहे झिरो पण सरांनी माझ्याकडे बघितलं आणि मी ते कॅल्क्युलेशन केलं तर माझी व्हॅलॉसिटी किती आली बाबर वजा 20 मीटर पर सेकंड. व्हॉट डज इट मीन वजा 20 ही कुणाची व्हॅलॉसिटी आहे माझी व्हॅलॉसिटी आहे सरांची व्हॅलॉसिटी आहे का माझी व्हॅलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू सरांची व्हॅलॉसिटी आहे. नीट बघा व्हॅलॉसिटी ऑफ मयूर सर विथ रिस्पेक्ट टू शिवराज सर ही टर्म वेगळी आहे बरं का. हे आणि यामध्ये खूप डिफरन्स आहे. तुम्ही म्हणता सर सगळं एकच आहे ही माझी व्हॅलॉसिटी आहे ही सरांची व्हॅलॉसिटी आहे आणि ही माझीच व्हॅलॉसिटी आहे पण विथ रिस्पेक्ट टू काय शिवराज सर तिघांमध्ये खूप डिफरन्स आहे मोठा. आत्ता तुम्ही बघताय मी बघतोय मला माहिती आहे माझी व्हॅलॉसिटी किती आहे झिरो व्हॅलॉसिटी ऑफ एस किती आहे 20 पण मी आत्ता काय काढलं व्हॅलॉसिटी ऑफ एम विथ रिस्पेक्ट टू एस वजा 20 मीटर पर सेकंड. पण रियालिटीमध्ये जर बघितलं रियालिटीमध्ये तर माझी व्हॅलॉसिटी किती आहे रियालिटीमध्ये जर बघितलं तर व्हॅलॉसिटी किती आहे 20 ही कसली आहे माहिती का फेक. दिस इज फेक. आणि वजा 20चा मिनिंग काय माहिती आहे का मी आत्ता रेसमध्ये गाडी पुढे किती चालली 20 तर सरांना काय वाटणार माहिती का सर पुढे चाललेत ना मी तिथंच आहे सरांना काय वाटणार की मयूर सर हळूहळू मागं चाललेत. ऑब्वियस आहे मी गाडीवर चाललो आता बघा मी चालतो आहे तर हळूहळू तुमच्या डोळीकडे जाणार राईट साईडला कारण मी इकडे आलो आहे ना राईट साईडला जात आहे हळूहळू मी तुमच्यापासून लांब चाललो आहे डिस्टन्स वाढत चाललो आहे ना मी इकडे चाललो आहे हळूहळू दिसत नाही आता दिसणार ना बघा मी हळूहळू माझं डिस्टन्स काय झालं वाढत सर मी काय झालं लांब गेलो तुमच्यापासून. हे वजा 20चा मिनिंग काय माहिती का की 20 मीटर पर सेकंड मी मागं चाललो आहे मी पण मी चाललो आहे का मागं नाही मी तिथंच आहे. पण त्यांना वाटते की मी वजा 20 मागं चाललो त्यांना तसं का वाटतंय माहिती का कारण ते स्वतःच कितीने चाललेत 20 पुढे चाललेत ते 20 पुढे चाललेत मग त्यांना काय वाटते की मी 20 काय चाललो आहे मागं चाललो आहे. सो दॅट टर्म इज कॉल्ड अज रिलेटिव्ह व्हॅलॉसिटी व्हॅलॉसिटी ऑफ मयूर सर विथ रिस्पेक्ट टू शिवराज सर किंवा
एम विथ सीन बाय शिवराज सर हा झाला मीनिंग. दिस टर्म इज कॉल्ड एज रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. ही ॲक्च्युअल व्हेलॉसिटी आहे, ही पण ॲक्च्युअल व्हेलॉसिटी आहे, पण ही कसली व्हेलॉसिटी आहे? रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. आणि ती रिलेटिव्ह का झाली आहे? का झाली आहे ही? ड्यू टू फ्रेम ऑफ रेफरन्स. कारण मी आहे ग्राउंडवरती, सर आहे कारमध्ये, त्यामुळे आमच्या दोघांना काय जाणवते? तो डिफरन्स जाणवते. कारण ते एक वेगळ्याच लेवलवरती आहेत, रेफरन्सवरती आहेत. माझा रेफरन्स वेगळा आहे. माझा रेफरन्स काय? अर्थ. त्यांचा रेफरन्स काय? कार. हा डिफरन्स झाला. इट्स कॉल्ड एज रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. आणि या पुस्तकात फक्त थेरीमध्ये सांगतात, ॲक्च्युअल मिनिंग आज कोणीही सांगत नाही. हा ॲक्च्युअल मिनिंग झाला की होतं एक ॲक्च्युली. तुमचा आन्सर जर मायनसच असेल ना, त्याचा मिनिंग काय माहिती का? कमी होते स्पीड. तसं तर मायनस अँड प्लसचा मिनिंग तोच असतो, साईन कन्व्हेन्शन, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. मायनसमध्ये तुम्ही मागे येताय, ते जर प्लस असतं ना तर मी काय म्हणणार? मी पुढे चाललो आहे. ही झाली कंडिशन. आणि ह्याचा मिनिंग समजून घ्या. एम विथ रिस्पेक्ट टू एस लिहितानाच लिहायचं. पहिला जो आहे ना तो इथे लिहायचा एम, आणि नंतरचं एस इथं पाहिजे. उलटं नाही करायचं बरं का? म्हणजे तुम्ही असं करता, व्हेलॉसिटी ऑफ एम विथ रिस्पेक्ट टू एस इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ एस मायनस व्हेलॉसिटी ऑफ एम. पहिली जी टर्म आहे ना ती इथं येणार, आणि सेकंड टर्म इथे येणार. आणि दोघांमध्ये काय घ्यायचं आहे? डिफरन्स घ्यायचं आहे. तो फॉर्म्युलाच आहे डिफरन्स. मी तुम्हाला सांगतो ॲक्च्युअली मिनिंग कसा येतो. आता हे कळेल तुम्हाला. आता ह्याचा अजून खेळू आपण ह्यासोबत जरा. आता गाडीत या. आता ही लेडी आहे, मुलगी आहे, लहान आहे आपली, बारकी, मोठी नाही बरं का? तुम्ही लगेच वेगळे मिनिंग काढतं. बारकी आहे आपली, लहान, एक घरातलीच आहे म्हणजे लहान मुलगी. आता लहान मुलगी आहे काजल. आता ह्या दोघांमध्ये बघू आपण. आता सरांनी तिच्याकडे बघितलं आणि तिने सरांकडे बघितलं, तसला मिनिंग ना काढू तुम्ही. लगेच तुमचं तसं चालू आहे. कारण माझं दरवेळेस क्लासमध्ये असंच असतं, रिलेटिव्हमध्ये मी असं शिकवतो. ह्यासच बसतात मला काही पण करून. सरांनी इकडे बघितलं आणि हिने इकडे बघितलं. मी त्या दोघांकडे बघते, माझं काय तेच काम आहे. मी बसलो आपलं, मी बघत चाललंय की ते दोघं चाललेत. सरांनी इकडे बघितलं. आता मला एक सांगा, हे झालं बरं का आपलं काढून. आता मला सांगा, मला जाऊ दे इथं नका बघू, तुम्हीच बघा. तुम्ही गाडीवर चाललाय, टू व्हीलरवरती, मागं मैत्रीण बसली किंवा मित्र बसला, तुम्ही त्याच्याकडे बघितलं. तो काय असतो? रेस्टमध्ये. त्याने तुमच्याकडे बघितलं, काय असतो? रेस्टमध्ये. पण दोघं कुठं चाललाय तुम्ही? मोशनमध्ये. म्हणजे आत्ता जर मी बघितलं की व्हेलॉसिटी ऑफ एस बाय के तर किती असणार आहे? झिरो. व्हेलॉसिटी ऑफ के विथ रिस्पेक्ट टू एस किती असणार आहे? झिरो. अरे ह्यांनी हिच्याकडे बघितलं, ती तिथं बसली की ती कुठं बाहेर गेली? तिथून पोझिशन चेंज केली. हिनी सरांकडे बघितलं, ते पण तिथंच आहेत. दोघांची व्हेलॉसिटी एकमेकाच्या रिस्पेक्टमध्ये, एकमेकाच्या रिस्पेक्टमध्ये म्हणतो झिरो आहे. पण ॲक्च्युअल आहे का झिरो? ॲक्च्युअलमध्ये पुढेच चाललेत ना ते. कितीने चाललेत? 20 ने. म्हणजे ते गाडीमध्ये असल्यामुळे ड्यू टू फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि दोघं चाललेत ना, म्हणजे गाडीत चाललेत ना, ही शेजारी बसली ती. म्हणजे ती पण मूव्ह होती, मी पण मूव्ह होतोय. पण आता आम्ही दोघं काय दिसतोय? रेस्टमध्ये. मोशन कधी होतं? वेन अन ऑब्जेक्ट चेंजेस इट्स पोझिशन फ्रॉम वन पोझिशन टू अनदर. मी जर इथून इथं आलो तर मी काय म्हणणार? माझं मोशन झालं आहे. ते पण पुढे जात आहेत, पण आहेत तिथंच ना. इथून फलट्याला निघाले आणि पुण्याला गेलं, तिथंच बसली ना ती. ती कुठं मूव्ह झाली आहे? पण गाडी मूव्ह झाली ना ॲक्च्युली. या दोघांचा आन्सर किती असणार आहे? झिरो. पण मी काय म्हणणार? मी काय म्हणणार? ह्यांची व्हेलॉसिटी झिरो आहे का? नाही आहे. कारण मी कुठून बघतो आहे? ग्राउंडवरून. म्हणजे ग्राउंडवरनं जो व्ह्यू आहे आणि गाडीत बसल्यानंतर जो व्ह्यू आहे तो दोघांचा व्ह्यू काय आहे? डिफरंट आहे. त्या डिफरंट व्हॅलॉसिटीमुळे हे नंबर वेगवेगळे येतात. हे असले नंबर वेगवेगळे येत आहेत. अँड दॅट टर्म इज कॉल्ड एज रिलेटिव्ह व्हॅलॉसिटी किंवा रिलेटिव्ह एक्सलरेशन किंवा रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट. एकच झालं. आता अजून एक मॅथमॅटिक्स. हे झालं दोघांची व्हॅलॉसिटी झिरो आहे. मग हेतून बघितलं मी, काढली या दोघांच्या आतमध्ये बोलली. आता हे बघा, आता ही पळत चालली आहे पुढे. काजल शी इज इन मोशन. ती पळत चालली. म्हणजे गाडी चालली ती पळत चालली. कितीने चालली? कितीने चालली आहे ती? 2 मीटर पर सेकंड. ते 2 मीटर पर सेकंड पुढे चालली आहे ती. आता मला सांगा कोणाची व्हेलॉसिटी किती आहे? आता मला सांगा व्हेलॉसिटी ऑफ के विथ रिस्पेक्ट टू एस किती असणार? सिम्पल सांगा मला. बघा फॉर्म्युला काय आहे. व्हेलॉसिटी ऑफ के मायनस व्हेलॉसिटी ऑफ एस किती असणार सांगा मला. कसं काढणार? व्हेलॉसिटी ऑफ के विथ रिस्पेक्ट टू एस इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ के मायनस व्हेलॉसिटी ऑफ एस. आता व्हेलॉसिटी ऑफ एस किती आहे? 20. ती रेस्ट मिळते ना, त्यांचं काय जाऊ ती रेस्टमध्ये. व्हेलॉसिटी ऑफ के, व्हेलॉसिटी ऑफ के किती बघा. आता ही जी टर्म आहे ना के विथ रिस्पेक्ट टू एस, व्हेलॉसिटी ऑफ के मायनस व्हेलॉसिटी ऑफ एस, पुढे काय लागतं माहिती का? जी लागतं. ते सांगायचं आहे मला सगळ्यात मेन. ते लपलेलं असतं ते जी काय माहिती का? ग्राउंड. म्हणजे ह्या दोघांची व्हॅलॉसिटी तुम्ही एकमेकांच्या रिस्पेक्टमध्ये काढत आहे ना,
मग वेळा सुट्टी ऑफ केलेलं आहे, वेळा सुट्टी ऑफ असलेलं आहे, पण पुढं काय हे इथं काय आहे, इथं काय असतं माहिती का, ग्राउंड असतं, ग्राउंड इथं पण ग्राउंड आहे बघा, इथं पण ग्राउंड आहे, मी काढलं नाही आहे, लपलेलं असतं. मग ॲक्च्युअल फॉर्म्युला हा आहे, ह्या दोघांच्या रिस्पेक्टमध्ये काढताय ना, मग एम एस आणि पुढे काय लागणार आहे, ग्राउंड लागणार आहे, ते एक लक्षात ठेवा डॉक्युमध्ये. आता नीट बघा, वेळा सुट्टी ऑफ एस विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, मी ग्राउंडवरनं सरांकडे बघितलं, सर कुठे आहेत, गाडीमध्ये, ते मोशनमध्ये आहेत का, नाही आहेत, गाडी मोशनमध्ये, गाडीचं स्पीड किती आहे, 20, सरांचं किती असणार आहे, 20. आता इथे बघा, वेलॉसिटी ऑफ के विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, इथून बघितलं मी, आता मी इथून जर बघितलं नीट तर मी काय म्हणणार, आयला काजल गाडीत आहे, गाडी चालली किती, 20 ने, आणि ती स्वतः पण 2 ने चालली आहे, स्पीड किती झालं दोघांचं, नीट बघा, हा एक वेक्टर आहे आणि हा एक वेक्टर आहे, दोघांची डायरेक्शन सेम आहे, स्पीड किती येणार, 22. हे काढता आलं पाहिजे, हेच काढता येत नाहीत, त्यामुळे रिलेटिव्ह वेलॉसिटीचे न्यूमेरिकल सुटत नाहीत. कन्सेप्ट समजला पाहिजे. मी काय म्हणतो आहे, वेलॉसिटी ऑफ काजल विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, विथ रिस्पेक्ट टू म्हणजे काय, मी ग्राउंडवरनं तिच्याकडे बघतो आहे, मग ग्राउंडवरनं बघताना सीन काय होतं, ॲक्च्युली ती पुढे चालली आहे ना, ते मान्य आहे मला, कितीने चालली आहे, 20 ने, कारण ती गाडीमध्ये, पण मी अजून नीट बघितलं ती काय करते, मोशन करते, कितीने, 2 ने, म्हणजे ती ऑलरेडी 20 ने पुढे चालली आहे, परत गाडीत 2 ने पुढे चालली आहे, म्हणजे तिचं स्पीड वाढणार ना ऑब्व्हियसली, किती झालं, 22. हा झाला मिनी के विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, एस विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड अँड के विथ रिस्पेक्ट टू एस. समजतं आहे का, बघा इथून तुम्ही बघताना तुम्हाला काय दिसतं आहे, ते लिहायचं आहे इथं, गाडीत असताना काय तुम्हाला दिसतं आहे ते लिहायचं आहे तिथं, डिफरन्स घ्यायचं आहे, 22 - 20 किती, 2. ही कुणाची आहे, व्हॅलॉसिटी ऑफ के विथ रिस्पेक्ट टू एस, म्हणजे शिवराज सरांना ती कितीच्या स्पीडने दिसणार आहे, 22 नाही, 2 ने, 2 मीटर पर सेकंड, कारण ते ऑलरेडी दोघं 20 ने चालले आहेत ना, ते कशाला काउंट करतील सर, ते ऑलरेडी दोघं 20 ने चालले आहेत, पण ती स्वतः परत उठून गेली ना, सर तिथे फक्त बघणार किती चालली, 2 ने, पण मी बाहेर आहे ना, मी काय म्हणणार, आईला गाडी पण 20 ने चालली आहे आणि ही पण 2 ने चालली आहे, किती झालं, 22. मी हे का काउंट केलं नाही माहिती का सरांचं, 22, कारण स्टार्टिंग हे दोघं काय आहेत, रेस्टमध्येच आहेत ना, गाडी जरी 20 ने चालली आहे तरी ते दोघं काय आहेत, रेस्टमध्ये, त्यामुळे मी तो काउंटच केला नाही, फक्त काउंट काय केलं, 20. हा झाला एक मिनिट, वेलॉसिटी ऑफ के विथ रिस्पेक्ट टू एस. आता हे बघू, वेलॉसिटी ऑफ एस विथ रिस्पेक्ट टू के, ते बघूयात आपण, वेलॉसिटी ऑफ velocity of s with respect to k, velocity of s with respect to ground, velocity of k with respect to ground, velocity of s with respect to kajal, मी आता काजल पळतीये आणि तिने सरांकडे बघितलं त्यावेळेस बघूयात आपण, velocity of s with respect to s, ग्राउंड, ग्राउंड म्हणून किती आहे, 20 आहे, मायनस velocity of k with respect to ground, 22, किती झालं, -2 मीटर पर सेकंड, बरोबर आहे, बरोबर, नीट बघा काय करतोय मी, व्हॅलॉसिटी ऑफ शिवराज सर विथ रिस्पेक्ट टू काजल, विथ रिस्पेक्ट टू म्हणजे काय, काजलने त्यांना बघितलं आहे त्यांच्या रिस्पेक्टमध्ये, सीन बाय तिने बघितलं आहे विथ रिस्पेक्ट टू, तिने जेव्हा त्यांच्याकडे बघितलं तेव्हा काय असेल, तर व्हॅलॉसिटी ऑफ एस आणि व्हॅलॉसिटी ऑफ के तर लिहायचंच, आणि पुढे काय असणार आहे, ग्राउंड. आता व्हॅलॉसिटी ऑफ एस विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, व्हॅलॉसिटी ऑफ एस विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, ग्राउंडवरून किती आहे, हे रेस्टमध्ये 0 आणि गाडीची स्पीड किती आहे, 20, किती झालं, 20, एकच आहे ना व्हॅलॉसिटी, व्हॅलॉसिटी ऑफ के विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, मी ग्राउंडवरनं बघतो तिच्याकडे, मला काय करते, गाडी तिथून चालली 20 ने, ती पण चालली 2 ने, टोटल स्पीड किती झालं, 22, 20 - 22 - 2, आणि -2 का आलं आहे माहिती आहे का, नीट बघा इथे या गाडीमध्ये, काजल चालली 2 ने, सर तिथंच आहेत, पण काजलला काय वाटणार, सर हळूहळू मागं चाललेत, तिला तसं का वाटतं ते मागं चाललेत, कारण ती स्वतः 2 ने पुढे चालली आहे ना, त्यामुळे तिला काय वाटणार, ते 2 ने कुठं चाललेत, मागं चाललेत, आणि मागं चाललेत त्यामुळे काय आलं आन्सर, मायनस, तर काय आता चालतो, व्हॅलॉसिटी ऑफ मयूर सर विथ रिस्पेक्ट टू शिवराज, बघा 20. निगेटिव्ह साईनचा तोच मिनिंग आहे की ऑब्जेक्ट कुठं चाललाय, मागे, झाला मिनिंग, -2 मीटर पर सेकंड, पण ॲक्च्युअल तो रेस्ट सर रेस्टमध्ये आहेत ना, ती पुढे चालली आहे, ती पुढे चालली आहे त्यामुळे प्लस घेतलं आहे मी, आणि सर मागे येत ना त्यामुळे काय आलंय, मायनस. दिस टोटल टर्म इज कॉल्ड अस रिलेटिव्ह व्हॅलॉसिटी. न्यूमरिकल अवघड आहेत बरं, सगळे असतात न्यूमरिकल आहेत, चोर पळत गेला मागं, पोलीस मागं लागला तर पोलीस चोराला कधी पकडेल, किंवा दोघांमधलं डिस्टन्स किती असेल, पोलिसने गन फायर केली, गोळी फायर केली तर गोळी चोराला कधी लागेल, सगळे असते न्यूमरिकल आहेत, कळत नाहीत लवकर, म्हणजे काय कळत नाही माहिती आहे का, हे दिलं आहे का हे दिलं आहे तेच कळत नाही, कोणाच्या रिस्पेक्टमध्ये कुठली वेळासाठी दिली ना तेच कळत नाही आहे. तर मी त्यातल्या तर तुम्हाला कन्सेप्ट सांगतो आहे काय, अजून 4-5 न्यूमरिकल घेणार आहे, अजून 4-5 एक 2-3 न्यूमरिकल असतील घेणार आहे सेम समजण्यासाठी, हे लिहून घेऊ शकतो तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही आहे, किंवा मी अजून 2-3 पुढे घेणार आहे त्यात मी अजून नीट सांगणार आहे. एक साधा इव्हेंट सांगितलं मी तुम्हाला डेली लाईफमधलं,
की मी ग्राउंडवर आहे, तुम्ही ग्राउंडवर असता, तुम्ही घराच्या बाहेर बसलाय, गाड्या चालल्यात, गाड्या जाताना हास्य नसतो, गाड्यामध्ये माणसं असतात. ते सांगितलंय मी की गाड्यामध्ये जी माणसं बसतात ना कारमध्ये, त्या दोघांना एक स्वतः एकमेकाला काय वाटतात ते रेस्टमध्ये. त्यांनी जर बाहेर बघितलं तर त्यांना काय वाटणार, हे मोशनमध्ये. पण ते ॲक्च्युली असतं का? नसतं. हे ज्या स्पीडने पुढे चाललं आहे ना, त्या स्पीडमध्ये ह्यांना काय वाटतं, हा ऑब्जेक्ट कुठं चालला आहे, मागे. कितीने चाललं आहे? वजा 20 ने. हे पुढं चाललं आहे, ह्याला काय वाटणार, हे मोशनमध्ये. सिम्पल. ह्याला काय वाटणार, हे रेस्टमध्ये. सो हे जे आहे ना, होतंय रिलेटिव्ह. म्हणजे सगळं फेकच आहे, हे वजा 20 वजा 2 हे सगळं फेक आहे. पण हे नंबर काय येत आहेत, ड्यू टू फ्रेम ऑफ रेफरन्स. फ्रेम ऑफ रेफरन्समुळे ते होतंय. आणि फ्रेम ऑफ रेफरन्समुळे काय, तुम्ही कुठून ऑब्जेक्ट बघताय, ग्राउंडवरनं बघताय, रामेत्रेतून बघताय, ह्यातून बघताय, कुठून बघताय तुम्ही, किंवा कारमधनं बघताय, दॅट टर्म इज कॉल्ड अज फ्रेम ऑफ रेफरन्स. अजून आपण न्यूमेरिकल्स बघूया, थोडे कन्सेप्ट क्लिअर करूयात. हे लिहून घेतलं तरी चालेल, अजून आपण जरा डिटेलमध्ये बघूयात. हे जरा थोडं मोठं झालं न्यूमेरिकल, अजून जरा बघूयात आपण सारे सारे न्यूमेरिकल्स. एक कार वगैरे जर थोडं कॉम्प्लिकेटेड झालं, मला इझीमध्ये सांगतो. काय बघा, बघा मी थांबलो आहे ग्राउंडवरती. इथं ट्रॉली आहे, ट्रॉली. ट्रॉलीवरती एक जण आहे, बी आहे, मी ए. सिम्पल, साधं. आता मी ट्रॉलीकडे बघतोय, ट्रॉली चालली किती, 2 मीटर पर सेकंड. जास्त नाही करत कॉल कॅल्क्युलेशन. मला सांगा, वेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए, फॉर्म्युला काय असतो? पहिला बी आहे ना, वेलॉसिटी ऑफ बी मायनस वेलॉसिटी ऑफ ए. पुढे काहीच नाही आहे, पुढे काय असणार, ग्राउंड. इथं पण काय असणार आहे, ग्राउंड. साधं आहे, नीट बघा. वेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए, हे काय, वेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू म्हणजे काय, सीन बाय ए. आणि कधी कधी काय करतो माहिती का आपण, म्हणजे मोस्टली वेलॉसिटी ऑफ बी सीन बाय मी, त्याला काय करणार माहिती का मी, स्टेशनरी. स्टेशनरी मी अज्युम करतो हे स्टेशनरी, म्हणजे मी ह्याला बघतोय ना, मग मी स्वतःला काय करतो, स्टेशनरी मानतो मी रेस्टमध्ये, आणि मग मी त्याला बघतो, तो मीनिंग झाला. वेलॉसिटी ऑफ बी सीन बाय ए किंवा विथ रिस्पेक्ट टू ए म्हणजे तो ऑब्जेक्ट काय असणार आहे, स्टेशनरी. आता मी त्याला बघतोय, वेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, तो ट्रॉलीवरती आहे, ट्रॉली दोनने चालली, हे पण दोनने जाणार. मायनस वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, हे तर सगळं सोपं आहे. हे जर आन्सर किती असणार आहे, झिरो. ग्राउंड रेस्टमध्ये, मी पण रेस्टमध्ये, झिरो आलं. किती आलं, 2 मीटर पर सेकंड झालं, संपलं विषय. वेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए, ग्राउंडवरनं जर मी ह्याला बघितलं, मला काय करणार की ह्या दोन्ही कुठे चाललाय, फॉरवर्ड चाललाय. आता उलटं करतो मी, वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी, वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड मायनस वेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड किती असते, झिरो. बी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, 2 वजा 2 मीटर पर सेकंड. हे साधं एक्झाम्पल, एकदम इनिशियल लेवल. हे कळले का पाहतो मला, हे जर कळलं तर मागचं कळेल एक्झाम्पल, साधं एक्झाम्पल एकदम. ह्या एक्झाम्पलवरून मला काय कळते की मी ग्राउंडवरती थांबलो आहे, गाडी चालली 2 ने, त्याच्यावरती जो माणूस आहे मला पण किती दिसणार आहे, 2 ने पुढे जाताना. पण तो जो गाडीवरचा माणूस आहे त्याला मी काय दिसणार, 2 ने मागं येताना. रिॲलिटी. तर आन्सर मायनस आलं, संपलं विषय. आता पुढची केस, पुढची केस काय, मी इथून इथं थांबलो, हे ट्रॉली, हा मी आणि हा बी, हा ए आणि हा ग्राउंड. आता कोण नाही इथं, आणि ट्रॉली चालली 2 ने. आता मला सांगा, काय नाही, मी काय केलं, त्याला थांबवलं, मी त्या गाडीवर बसलो. आता मला सांगा किती स्पीड आहे, कुणाचं, कुणाचं स्पीड तेच. वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी, फॉर्म्युला काय असतो, वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, वेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. सिम्पल. वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, सांगा किती, वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. म्हणजे ग्राउंडवरनं जर कोणी बघितलं तर मला काय दिसणार, ट्रॉली 2 ने चालली आहे, मी पण 2 ने जाणार. बी, ट्रॉली 2 ने चालली आहे, मी पण किती जाणार, 2 ने. दोघांचा आन्सर किती, झिरो. आणि याच केसमुळे मी काय म्हणतो की दोघं काय आहेत, रेस्टमध्ये. ही कोणती कंडिशन आहे, तीच की गाडीत दोघंजणं बसलेत किंवा गाडीत फॅमिली बसली आहे तुमची, तुम्ही चाललाय प्रवासाला, तर त्यावेळेस तुम्ही सगळे एकमेकाला काय वाटणार, रेस्टमध्ये. कारण तुम्ही एकाच जागी बसलाय ना, आता तेच झालं बघा, दोघं 2 ने पुढे चाललेत, पण मी त्याला बघितलं आणि त्यांनी मला बघितलं, तर आम्ही रेस्टमध्येच आहे ना. सो दॅट टर्म इज, त्यामुळे किती आलं आहे ते आन्सर, झिरो. उलटं गेलं तर तेवढं जाणार, वेळा सुट्ट्या बी विथ रिस्पेक्ट आहे, तेवढं जाणार आहे, काय नाही वेगळं, सेम सेम आन्सर आहे ना, काही फरक नाही. हां, पण वेलॉसिटी ऑफ ए किती असणार आहे, 2 मीटर पर सेकंड, आणि वेलॉसिटी ऑफ बी किती असणार आहे, 2 मीटर पर
सेकंड एक लक्षात ठेवा, मी जेव्हा फक्त एकच वाला सोडी दिली ना, एकच पुढं काय लावले का बघा बरं मी, नाही इथे कसं लावले ए विथ रिस्पेक्ट टू बी, इथे कसं लावले ए विथ रिस्पेक्ट टू बी, हे जे लावले मी म्हणजे बघा बरं काय केलं आहे, कारण फक्त एकच दिले वेलोसिटी ऑफ ए दोन, वेलोसिटी ऑफ बी दोन. त्या केसमध्ये तुमचा जो रेफरन्स पॉईंट असणार आहे तो काय असणार माहिती आहे, ग्राउंड. म्हणजे अख्ख्या फिजिक्समध्ये, अख्खं फिजिक्स आणि अख्खं कायनेमॅटिक्स किंवा मेकॅनिक्स म्हणा, तुम्हाला जर फक्त मी असं म्हणलं की व्हॅलॉसिटी ऑफ कार इज 20 मीटर पर सेकंड, त्यावेळेस तुम्ही गिवनमध्ये काय लिहिता, व्हॅलॉसिटी ऑफ कार इज इक्वल टू 20 मीटर पर सेकंड. आत्तापर्यंत न्यूमेरिकल झालेत आपले, ते कारला ॲक्सलरेट केलं, कारला डिसलरेट केलं, नाही का न्यूमेरिकल घेतलं आपण स्टार्टिंगला कायनेमॅटिक्सवरती, कायनेमॅटिकल इक्वेशन्स, ब्रेक लावला, कार स्टॉप झाली तर ॲक्सलरेशन किती असेल. मग त्या केसमध्ये मी जी व्हॅलॉसिटी देते ना 10, 12, 20, ती कसली होती माहिती का, विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड होती. मी फक्त एवढंच दिलं व्हॅलॉसिटी ऑफ कार, पुढं काय लावलंय का मी, नव्हतं लावलं, पुढं काय नाही आहे, तर मीनिंग काय झालं पुढे काय, ग्राउंड. आणि सायंटिस्ट लोक काय म्हणले की सगळ्यात प्युअर किंवा स्टँडर्ड फ्रेम ऑफ रेफरन्स काय माहिती आहे का, ग्राउंड. आणि ग्राउंड म्हणजेच काय, अर्थ. कारण आपण सगळे कुठे, अर्थवरती, अर्थ सगळ्यात मोठं आहे ना, त्या अर्थवरती आपण गाडी चालवतो आहे. पण सगळ्यात मेन कोण आहे, अर्थ. साधीचा व्हॅलॉसिटी बघितलं ना तुम्ही, एक जनरल समजा मी पळायला गेलो ग्राउंडवरती, तर माझी ॲक्च्युअल व्हॅलॉसिटी काय असणार आहे विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. पुढचं किती बघतोय ते नाही ठरवू शकत, व्हॅलॉसिटी माझी किती आहे. मी चाललो आहे 20 मीटर पर सेकंडने विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, तर माझी व्हॅलॉसिटी 20 असणार आहे. हां, पुढच्याला मी वाटलं मी 10 येतो आहे पुढं, तो त्याचा आभास आहे, रिलेटिव्ह आहे, फ्रेम ऑफ रेफरन्स, त्याने आपण कन्सिडर करत. पण ॲक्च्युअल व्हॅलॉसिटी किती आहे, 20. हे जे नंबर आहेत ना साधे, व्हॅलॉसिटी ऑफ ए, व्हॅलॉसिटी ऑफ बी, ते असतं विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. आणि ते किती आहे, 2 मीटर पर सेकंड. ते तर आहेच, मग हे दोनच चाललं आहे, पण दोन्ही चाललं आहे, पण ते एकमेकाला काय वाटतात, झिरो. समजलं, हे लिहून घेऊ शकता एक्झाम्पल तुम्ही वहीमध्ये, आणि तुमच्या मराठीत लिहिलं तरी चालेल वहीमध्ये. समजा तुम्हाला आत्ता जो कन्सेप्ट कळला आहे तो तुम्ही वहीमध्ये मराठीत लिहिलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे, मी कोण काय वही बघणार नाही आहे. ॲक्च्युअल तुम्हाला कन्सेप्ट कळला पाहिजे, त्यात काय लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही आहे, किंवा मी मराठीत लिहिलं मला कळलं नाही. फील येणे आणि समजणे, दॅट्स इम्पॉर्टंट. माझी वही कोणी बघितली मग त्यात मी मराठीत लिहिले, हसतील, हसू दे की तो जो हसणार आहे ना त्याला द्यायचं न्यूमेरिकल, मग सॉल्व्ह करायला लगेच, आणि सोडव म्हणायचं. त्यांनी जास्त त्यांनी गिवन जरी लिहून दिलं ना तरी खूप झालं, सोडवायची लांबचीच गोष्ट आहे, ते फक्त गिवन जरी लिहिलं ना तरी बरंच झालं, त्याला म्हणायचं मग हसू नको. म्हणजे तुम्हाला जे कळलं आहे ते तुम्ही मराठीत लिहू शकता, इंग्लिशमध्ये येत असेल ते इंग्लिशमध्ये लिहा. मी आत्ता जे सांगितलं ना आत्ता ओरली जे सांगतोय ना ते तुम्ही लिहू शकता. म्हणजे तुम्हाला जे काय कळलं आहे आत्ता ते लिहू शकता, हे तुम्ही असलं स्टेशनरी, किंवा जे तुम्हाला आत्ता जो फील तुम्हाला आला ना स्वतःला, आत्ता जो कन्सेप्ट समजला आहे तो तुम्ही वहीमध्ये लिहू शकता. दॅट डझंट, म्हणजे नंतर विसरणार नाही असं मेन आहे. तर परत हे कोण सांगत नाही असं समजून, रिलेटिव्ह व्हॅलॉसिटी कोणी सांगत नाही. कॉलेजला गेला इंजिनिअरिंगला, समजा हा कन्सेप्ट असला फिजिक्समध्ये, तर डायरेक्ट डेफिनेशन सांगतात, ए विथ रिस्पेक्ट टू बी चा फॉर्म्युला देतात, बी विथ रिस्पेक्ट टू ए चा फॉर्म्युला देतात आणि डायरेक्ट सोडवतात. पण ॲक्च्युअल कळलं पाहिजे होतं आहे काय, हे काय दिसतं आहे, त्याशिवाय मजा नाही आहे. दिस कॉल्ड अज रिलेटिव्ह व्हॅलॉसिटी. काय डाऊट वगैरे, बघा ट्रोली चालली दोन्य, हा पण दोन्यच जाणार. मी इथून बघितलं तर मला हे दोनच दिसणार आहे, पण ह्याने जर मला बघितलं तर मला काय दिसणार, वजा दोन्य मागं येतात. सिम्पल, मी तर रेस्टमध्येच आहे आणि तिकडं पलीकडे मी वरती गेलो. माझी पण दोन, याची पण दोन, पण दोघांच्या एकमेकाच्या रिस्पेक्टमध्ये किती आहे, झिरो. सिम्पल आहे, दॅट डझंट मॅटर. हे झालं कन्सेप्ट. अजून बघू न्यूमेरिकल. हे झालं मी इथं आहे, ए माझं स्पीड किती आहे 10 मीटर पर सेकंड, आणि दुसरा बी आहे, बी पण पडत चाललं आहे, त्याचं स्पीड किती आहे 20 मीटर पर सेकंडने. बघा मला सांगा, वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी, वेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए, वेलॉसिटी ऑफ ए आणि वेलॉसिटी ऑफ बी किती असेल, तसं काढणार. सॉल्व नका करू आत्ताच, पुढे बघा फक्त काय करणार, बघा क्या करने का, देखो क्या करने का. मला एकच फॉर्म्युला माहिती आहे, एकमेकाच्या रिस्पेक्टमध्ये जर काढायचं असेल तर एकच फॉर्म्युला माहिती आहे मला, वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी, वेलॉसिटी ऑफ ए मायनस वेलॉसिटी ऑफ बी वापरतो. वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी काढायचं ना, ए पुढे काहीच नाही आहे, ग्राउंड. हे 99% मुलांना माहीत नाही बरं का पुढे ग्राउंड असतं, ते पुस्तकात पण दिलं नाही तुमचे. पुढे जे ग्राउंड आहे ना ते कुणालाच माहीत नसते, बरेच जण म्हणतात पुढं काहीच नाही, पुढं काही नाही, पुढे ग्राउंड असतं.
ए विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, बी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, बघितले आपण. मी थांबलो, हे ग्राउंडवरतीच आहे सगळे, सगळे ग्राउंडवरतीच आहेत, सगळे ग्राउंडवरती आहेत. वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड 10 की. तू कुठं गाडीत आहे? मी आत्ता पळतो आहे ना. माझं स्पीड किती? 10 आहे. ग्राउंडवर 10 असणार, सिम्पल. ए मायनस बी विथ रिस्पेक्ट टू 20. आन्सर किती आलं? वजा 10. बरोबर आहे का? बघा बरं, हे बरोबर केलं का मी? सॉल्व चुकलं आहे माझं. काय वाटतं तुम्हाला, बरोबर आहे का चुकलं आहे? वॉट डू यू थिंक? पहिलं एक्झाम्पल बघा आपलं. पहिलं माझं, सरांचं आणि ते काजलचं. तिथं सर होते, तिथं काजल होती. आणि गाडी किती चाललेली? 2 सॉरी 20. आणि काजल किती चाललेली? 2. तुम्ही हे ऑब्झर्व केलं का? हे दिस इज कॉल्ड एज केस नंबर 1 अँड दिस इज कॉल्ड एज केस नंबर 2. कसली केस आणि कसली केस सर? नीट बघा. काजल चालली आहे पुढे, गाडी पण पुढेच चालली आहे. तिथं बघा, मी चाललो आहे बीकडे आणि बी येतो आहे माझ्याकडं. डायरेक्शन काय आहे? अपोजिट आहे बाळा. ह्या दोघांची डायरेक्शन सेम आहे आणि त्या दोघांची डायरेक्शन काय आहे? अपोजिट आहे. मग अपोजिट जर झाली तर फॉर्म्युला पण चेंज होणार आहे. आत्ता इथं काय केलं मी? वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी, ए मायनस बी केलता. हा मायनस कधी वापरतो माहिती का आपण? जेव्हा दोन ऑब्जेक्ट सेम डायरेक्शनला जात असतील ना, तेव्हा आपण इथं मायनस वापरणार आहे. आता इथे बघा, आहे ॲक्च्युअल फॉर्म्युला हाच आहे मायनसचा. कुणी कोणाकडे येऊ द्या, डझंट मॅटर. एकाच्या रिस्पेक्टमध्ये दुसऱ्याची वेलॉसिटी काढायची असेल ना, तर मध्ये मायनसच ठेवायचं. ते नका बघू कोण कोणाकडे चाललंय, कोण कोणाकडे येतंय, मायनसच ठेवा. पण मी जर नीट बघितलं तर ए चाललाय उजवीकडे राईटला आणि बी चाललाय लेफ्टला. मग मला सांगा साधं साईन कन्व्हेन्शन. ओरिजिन, ओरिजिनच्या राईटला पॉझिटिव्ह असणार आहे, ओरिजिनच्या लेफ्टला काय असणार आहे? निगेटिव्ह. आणि एकमेकाच्या अपोजिट येत आहेत. मग मला काय करायचं आहे माहिती का? माझा फॉर्म्युला बरोबर आहे हा. वेलॉसिटी ऑफ ए किती? +10 बरोबर आहे. मायनस ऑलरेडी आहे. पण ही जी वेलॉसिटी आहे ना, ती उलटी आहे. या साईडला आहे, तिकडे चाललाय का तू? नाही, तू इकडे येतोय, ह्याच्याकडे येतोय तो. ह्याच्याकडे जर येत असेल तर मी इथं काय करावं लागेल माहिती का? +20 नाही, +20 करावं लागेल इथं. मायनस मायनस प्लस आणि 20 + 30. ह्याला करा स्टार. हे एक्झाम्पल लिहून घेऊ शकता. वेन टू ऑब्जेक्ट्स अप्रोच इच अदर, किंवा अप्रोचेस, वेन टू ऑब्जेक्ट अप्रोचेस, म्हणजे दोन ऑब्जेक्ट जवळ येत असतील तर त्या केसमध्ये फॉर्म्युला काय असणार माहिती का? वेलॉसिटी ऑफ ए मायनस मायनस ऑफ वेलॉसिटी ऑफ बी +30 m/s. आणि एक साधं साईन कन्व्हेन्शन लक्षात ठेवा, राईट साईडला जर जात असेल तर पॉझिटिव्ह आणि लेफ्टला येत असेल तर काय येणार आहे? निगेटिव्ह. लिहून घ्या वहीमध्ये साईन कन्व्हेन्शन. राईटला पॉझिटिव्ह, लेफ्टला निगेटिव्ह. हो काही आधी बघा, वेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड मायनस वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. बी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, बी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड 20. पण कुठं चाललाय तो? डाव्या साईडला आहे. मायनस घेतो मी, मायनस. आमचं तर मायनस आहेत ऑलरेडी. वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड 10 बरोबर आहे 10. पण तो कुठं चाललाय? उजवीकडे. पण तो काय? पॉझिटिव्ह आहे. चालेल, पॉझिटिव्ह 10. +10 +(-) -10 -30 m/s. बरोबर आहे. एक आन्सर प्लस आणि दुसरा आन्सर काय येणार आहे? मायनस. परफेक्ट, बरोबर आहे. हाय डिफरन्स सांगायचं तुम्हाला की दोन ऑब्जेक्ट जर सेम डायरेक्शनमध्ये जात असतील तर मायनस येणार, डझंट मॅटर. दोन्ही पॉझिटिव्ह ना. पण हा जो उलटा आला तर इथं काय येणार? प्लस व्ही ए प्लस व्ही बी. आपण ते न्यूमरिकल मी बघूया. त्या सगळ्यात बेस्ट लक्षात ठेवा, फॉर्म्युलाच लक्षात ठेवायचं. हां, फक्त लेफ्टला देत असेल तर तिथं मायनस करायचं. इथं मायनस केलं झालं, विषय संपला. एवढंच आहे, दोनच फॉर्म्युले आहेत सेम. मी लिहून देतो तुम्हाला शेवटी, म्हणजे शेवटी लिहून देतो मी तुम्हाला. शिकून झालं ना की शेवटी लिहून देतो फॉर्म्युला मी तुम्हाला, त्या दोघांचं सेम डायरेक्शनचा आणि अपोजिट डायरेक्शनचा. काय प्रॉब्लेम नाही आहे. मग न्यूमरिकल आपण स्टार्ट करूया. हे झालं +30 - आता मीनिंग काय याचं? याचं मीनिंग बघू, मीनिंग बघू आधी. नुसतं आन्सर काढून उपयोग नाही, मीनिंग बघू. नीट बघा, मी कितीनं चाललो आहे? गाडी चाललो आहे 10. पुढून कितीनं येतो आहे? 20. आता ह्याचा मीनिंग काय? वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू, म्हणजे सीन बाय, वेलॉसिटी ऑफ ए सीन बाय मी किती आहे? +30. मीनिंग काय माहिती का? म्हणजे मी चाललो आहे पळत, पुढचा पण काय येतो आहे? पळत येतो आहे. मग पुढचं जेव्हा पळत येईल ना, आणि तो पळत येताना मी त्याकडे बघतोय, पळत येताना मी त्याकडं
बघतोय आणि मी एक अंदाज लावला की तो कितीच्या स्पीडने येईल, तर मला काय वाटते माहिती आहे, वाटणे बरं का, वाटणे फिलिंग, मला काय वाटते माहिती आहे का, की त्याचं स्पीड किती माहिती का, 30 आहे. पण ॲक्च्युअल 30 आहे का? ॲक्च्युअल किती आहे? 10. मग तुम्ही म्हणता सर 30 का आलं, 30 का आलं माहिती आहे का, कारण मी स्वतःच 20 चाललो आहे ना. मी जर स्वतः 20 जात असेल तर माझी 20 त्या 10 ॲड करा की किती झाले 30. मला काय वाटणार तो 30 जवळ येतोय. असं का वाटतंय माहिती का? एक कॉमन सेन्स वापरा. समजा मी रेस्टमध्ये तो फुडणं येतोय, मला काय वाटणार नाही, येऊ दे थांबतो. पण जेव्हा तुम्ही पण त्याकडे पडत जाचाल ना, तेव्हा तुम्हाला भीती वाटते. कसली माहिती का? धडकायची. पण तुम्ही हळूहळू जवळ येत असता. तो आत्ता किती येतोय? 10 येतोय. आपल्याला दिसतंय बाबा 10 येतोय, चला येऊ द्या, येईल येईल. इथपर्यंत आला की आपण लगेच सरकणार, गेला इथनं चालतंय. पण मी जर स्वतः 20 गेलो तो पुन्हा 10 येतोय, तर मला 5-5 सेकंदला काय जाणवणार माहिती का? त्याचं स्पीड जास्त आहे, त्याचं स्पीड जास्त आहे, त्याचं स्पीड जास्त का जाणवतं आहे माहिती आहे, कारण मी स्वतः 20 चाललो आहे ना. आधी काय होत होतं? मी इथंच आहे, त्याला माझ्याकडे यायचं आहे, तो डिस्टन्स कवर करत येतोय, त्याला वेळ लागतो यायला. पण आता काय होतं आहे? मी पण पडत चाललो आहे ना, तो पण पळत येतोय, मी पण पळत, मी पण इथं डिस्टन्स कवर करतोय, तो पण डिस्टन्स कवर करतोय. म्हणजे आधी जर मला धडकायला त्याला 4 सेकंद लागत असतील, तर आता मी पण पळतोय ना, मला किती लागणार? 2 सेकंद, कारण मी पण डिस्टन्स कवर केलं ना तेवढंच. हा काय झाला? आभास, रिलेटिव्हिटी. मी ॲक्च्युअल नाही आहे पण ते वाटतंय. का वाटतंय? मोशनमुळे. हा मोशनमध्ये, हा मोशनमध्ये असल्यामुळे ह्याला काय वाटतंय की ह्याचं स्पीड किती आहे? 30 आहे. ठीक आहे, व्हेलॉसिटी ऑफ ए त्याची सीन बाय मी किती आहे? 30. पण आहे का? नाही आहे बाबा, बाळा नाही आहे ती, त्याची किती आहे? 10 आहे त्याची. पण पाहिल्यामुळे दिसतंय मला ते. आता हेच बघा, इथं व्हेलॉसिटी ऑफ बी सीन बाय मी, आता तो येतोय ना, तो बघतोय माझ्याकडे की मी किती नेतोय. वजा 30. वजा 30 म्हणजे काय माहिती का? हळू हळूहळू चाललंय, लांब जातोय लांब. मायनस म्हणजे कमी. व्हेलॉसिटी ऑफ बी सीन बाय ए, मायनस म्हणजे हळूहळू हळूहळू येतोय, तो वाटतंय की हळूहळू येतोय, हळूहळू किंवा मागे मागे चाललंय असं वाटतंय त्याला, हे वाटणं येतं. पण ॲक्च्युअल दोघांचं स्पीड किती? व्हेलॉसिटी ऑफ ए ॲक्च्युअल किती आहे? ॲक्च्युअल किती झालं? 10. इथं पण किती आहे? 20 झाला आन्सर. ॲक्च्युअल रिलेटिव, रिलेटिव किती आहे? 10. रिलेटिव किती आहे? 20. समजलं का बघा? काही नाही आहे. आणि कुठलं एक्झाम्पल आहे माहिती का? डेली लाईफमधलं. डेली फिजिक्स सगळं डेली लाईफमधलं आहे. तुम्ही गाडीवर जाता, तुम्ही हे पुण्याला चाललाय फोर व्हीलरमध्ये, तुम्ही कधी विचार केला आहे का? फोर व्हीलरमध्ये तुम्ही जाता, आता हे गाडीचं एक्झाम्पल घ्या, ह्याच्या जागी फक्त गाडी येणार, सेम न्युमरिकल येणार, सेम न्युमरिकल. गाडीचं स्पीड किती आहे? ए 20 मीटर पर सेकंड. दुसरी गाडी बी आहे, त्याचं स्पीड किती आहे? 50 मीटर पर सेकंड. सांगा मग मला, व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी किती असणार? व्हेलॉसिटी ऑफ ए मायनस व्हेलॉसिटी ऑफ बी. व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड 20, प्लस इकडे येतोय मायनस, मायनस ऑफ मायनस 50, किती आलं? 70 मीटर पर सेकंड. म्हणजे ए चाललाय 20 ने, पण पुढं जर येतोय ना बी, त्याला काय वाटतं माहिती आहे, तू जवळ येतोय अजून, किती येते? 70 ने, म्हणजे एकदम जोरात येतोय आपल्याकडे, 70 मीटर पर सेकंड. सिमिलरली व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए, बी मायनस ए, बी किती आहे? ऑलरेडी मायनस आहे, मायनस 50, मायनस आहे, हा किती येणार? 20, मायनस 70 मीटर पर सेकंड. म्हणजे तुम्ही जर ट्रॅव्हलिंगला गेला ना, ट्रॅव्हलिंगला फिरायला, तर फिरायला गेल्यानंतर माझी पण गाडी मोशनमध्ये, पुढनं गाड्या येतात त्या पण मोशनमध्ये, आणि दोघं मोशनमध्ये असल्यामुळे दोघांचं स्पीड काय असणार आहे? रिलेटिव, वाढत जाणार. मग ॲक्च्युअली माझ्या गाडीचं 100 आहे, त्याला किती वाटणार माहिती आहे? पुढच्या 150. त्याचं समजा किती आहे? 150. मला किती वाटणार? 100. म्हणजे त्याचे वाटणे आहे ना, वाटणे, दॅट वाटणे इज कॉल्ड अज रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ ए. 70 आणि मायनस 70. पण ॲक्च्युअल किती आहे? ॲक्च्युअल व्हेलॉसिटी ऑफ ए 20. ह्याचं ॲक्च्युअल किती आहे? व्हेलॉसिटी ऑफ बी. खतम, फिनिश. समजलं का बघा? असलेच एक्झाम्पल आहेत, बाकी काही नाही आहे. असले एक्झाम्पल आहेत, बाकी काहीच नाही आहे. बाकी नथिंग, काहीच नाही आहे. आता एक लास्टचे 2 एक्झाम्पल बघू. काय हेच करतोय मी, हेच सॉल्व्ह करतोय, फक्त तुम्हाला वेगवेगळ्या कंडिशन देतोय आणि याच कंडिशनवरती न्युमरिकल्स येणार आहेत, बाकी काहीच येणार नाही आहे. की गाडी ही 10 चालली आहे, 20 ती गाडी 50 चालली आहे, तर किती वेळानंतर ते एकमेकाला मीट करतील, किंवा किती वेळा सेकंदाला ते एकमेकाला क्रॉस करतील, किंवा किती डिस्टन्स कवर करेल, ह्या दॅट टोटल टर्म इज कॉल्ड रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. आणि आत्ता जे मी केलं आहे ना, सेम फॉर ॲक्सरेशन. समजा कोण मला म्हणलं, फाईंड ॲक्सरेशन ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी, काही नाही बाळा, पिक्चर तोच आहे, पिक्चर गोलमालच आहे पिक्चर, फक्त गोलमालमधले ॲक्टर काय केले, चेंज केले. गोलमाल 1 वेगळे आहेत, 2 वेगळे आहेत, आणि 3 वेगळे, पिक्चर तोच आहे. बी आहे ना, इथे काय केलं आहे? ए.
ओके सी हिट इज दिस इज एक्सेलरेशन ऑफ ए माइनस एक्सेलरेशन ऑफ बी तेच करायचे फक्त मी तिथे वेलोसिटी जागी एक्सेलरेशन देणार एक्सेलरेशन किती समजा 20 तेच मायनस मायनस ऑफ 50 किती झालं 70 एक्सेलरेशन आहे ना मीटर पर सेकंड स्क्वेअर झालं खतम मी तुम्हाला स्टार्टिंगला म्हणलं रिलेटिव्ह वेलोसिटी रिलेटिव्ह एक्सेलरेशन रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट वॉलमॉल 2 आणि वॉलमॉल 3 एकच आहे तुषार कपूर सगळीकडेच आहे फक्त मधले ॲक्टर चेंज केलेत तुषार कपूर मेन आहे ना तो जर ठेवला आहे तसला बाकी सगळे चेंज केलेत ते मग ॲक्टर सगळं तेच एक्सेलरेशन वेलोसिटी कोण म्हणलं सर डिस्प्लेसमेंट घ्या डिस्प्लेसमेंटला काय एक्स एकच झालं ते फॉर्म्युला तोच आहे की सगळीकडे दुसरं काय काय तेच तेच डिफरन्स घ्यायचं फक्त ते युनिट वेगळं मीटर आहे ना झालं आणि ते एक्स आहे ना झालं डिस्प्लेसमेंट व्हॅलॉसिटी आणि ॲक्सरेशन हे सगळे कसे डिपेंड्स ऑन फ्रेम ऑफ रेफरन्स एक सांगायचं मला व्हॅलॉसिटी ॲक्सरेशन अँड डिस्प्लेसमेंट डिपेंड्स ऑन फ्रेम ऑफ रेफरन्स फ्रेम ऑफ रेफरन्स चेंज झाली फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजेच काय कुठून बघताय तुम्ही ग्राउंडवरनं बघताय की गाडीतनं बघताय ते जर चेंज झालं की हे व्हॅल्यूज काय होणार आहे चेंज पण एक फॅक्टर असा आहे की तो कधी चेंज होणार नाही कोणता माहिती आहे का फ्रेम ऑफ रेफरन्स चेंज करा नाही तर काही चेंज करा कोणता माहिती आहे का टाईम तुम्ही गाडीत बसा पृथ्वी थांबा पृथ्वीच्या बाहेर जावा कुठं पण जावा पृथ्वी कुठंही जावा तुम्ही टाईम डू नॉट डिपेंड ऑन फ्रेम ऑफ रेफरन्स सिम्पल एक लॉजिक आहे सिम्पल लॉजिक आहे टाईम डू नॉट डिपेंड ऑन फ्रेम ऑफ रेफरन्स मी गाडीत बसलो गाडीतून मी वरती टाकला हा मार्कर आणि खाली पडला तो मी ग्राउंडवरनं बघितला तेवढा टाईम लागणार बाळा हा मार्कर जेवढ्याने वर चालला आहे ना तेवढ्याने तो खाली येणार आहे अर्थचं ॲक्सेलरेशन किती आहे तेवढंच आहे म्हणजे गाडीतनं मला जर बघितलं की मला 2 सेकंद लागले हावरून खाली यायला तर ग्राउंडवरनं पण तेवढंच लागणार 2 सेकंद टाईमवरती अजिबात तुम्ही म्हणताल सर टाईम काढा टाईम ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी तसलं नसतं इथं टाईम नसते टाईम कोणावर डिपेंड नाही आहे टाईम स्वतःच आहे टाईम काय म्हणणार जी गोष्ट 2 सेकंदला वरती गेली ना तो 2 सेकंदनं खाली येणार तू कुठनं पण बघ मग पाण्यातनं बघ इमारतीच्या वरनं बघ गाडीतनं बघ ग्राउंडवरनं बघ कुठनंही बघ टाईम मला तेवढाच लागणार 2 सेकंद टाईम कोणावर डिपेंड नाही आहे टाईम स्वतःचा खेळ आहे कंटिन्युअसली सकाळ होती संध्याकाळ होती आपण त्याला ॲडजस्ट करतो आहे का कुठलाही सायंटिस्ट नाही किंवा कुठलाही अजून माणूस जन्माला आला नाही की जो टाईमला हँडल करतो आहे की आज बाबा टाईम थांबू आपण आज एक तर थांबू जरा टाईम आणि नंतर मग ॲडजस्ट करू सकाळ होणार संध्याकाळ होणार हे फिक्स आहे तिथं कोणच काय करू शकत नाही कोणीही नाही कितीही हुशार असू द्या सो टाईम कुणावरती डिपेंड नाही आहे स्वतःचा मालक आहे तो आत्ता फेकला ना खाली खालीच जाणार तो तेवढ्या सेकंदात मग तू गाडीतनं बघ नाही तर कुठनं पण बघ दॅट डझंट मॅटर ते एक लक्षात ठेवा की टाईम डू नॉट डिपेंड ऑन फ्रेम ऑफ रेफरन्स वेअर ॲज व्हॅलॉसिटी डिस्प्लेसमेंट अँड ॲक्सेलरेशन डिपेंड्स ऑन फ्रेम ऑफ रेफरन्स सेम केस करू शकतो मी फॉर व्हॅलॉसिटी डिस्प्लेसमेंट अँड ॲक्सेलरेशन आता थोडं एक अजून एक्झाम्पल बघू एक आयडिया येईल तुम्हाला थोडं जरा मोठं बघ घेतो थोडं जरा हाय लेवलचं एक्झाम्पल अजून कसं आहे क्वेश्चनमध्ये फक्त कळलं पाहिजे गिवन काय येते एकदा का तुम्हाला गिवन कळलं ना की मग काय नाही विषय मग सोपं आहे नाही मला इकडं क्वेश्चन काय बघा मी आहे इथं ग्राउंडवरती इथं गाडी हॅरियर घ्या किंवा कुठलीही घ्या आणि चालली 10 मीटर पर सेकंड ए बी कसं एक एक्झाम्पल काय प्रॉब्लेम नाही बघा हिची वेलोसिटी किती आहे 2 मीटर पर सेकंड काढायचं काय वेलोसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी काय बघा काय केलं आहे नीट बघा मी ग्राउंडवरती आहे ए ग्राउंडवरती आहे एक ट्रॉली घेतली ट्रॉलीची स्पीड किती आहे पुढे 10 मीटर पर सेकंड पण कुणाच्या रिस्पेक्टमध्ये ग्राउंड ठीक आहे वरती किती आहे ए त्या ट्रॉलीवरती पळतो आहे किती नाही 2 मीटर पर सेकंड विथ रिस्पेक्ट टू ट्रॉली मग ट्रॉलीच्या रिस्पेक्टमध्ये किती आहे 2 आहे पण मी जर ग्राउंडवरनं बघितलं मला काहीतरी वेगळं दिसणार सिम्पल आहे कारण ग्राउंड अँड ट्रॉ हे एकच आहेत ना त्यामुळे हे दोन्ही चाललंय काढायचं आहे काय हे माझ्या असं फॉर्म्युला लिहून घेतो मी ए विथ रिस्पेक्ट टू बीचं वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड मायनस वेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड हे काढायचं आहे मला हे बघा इथे या फिगरमध्ये ए विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड माहिती आहे का मला नाही माहीत नाही माहीत मला मायनस बी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड बी कोणतं आहे हां हा तो 0 आहे मला हा काढावा लागला आधी
दिस टर्म वी हॅव टू फाइंड. ह्याची व्हॅलॉसिटी ग्राउंडवरनं बघितल्यावर किती आहे ती तुम्हाला माहिती आहे का? ही कोणती व्हॅलॉसिटी दिली विथ रिस्पेक्ट टू ट्रॉली? मग ट्रॉलीच्या रिस्पेक्टमध्ये किती आहे? एक. ट्रॉली त्या इकडे बघतीये, ट्रॉली रेस्टला घेतो मी, ट्रॉली ट्रॉलीने इकडे बघितलं तर ट्रॉलीला काय दिसणार? हा दोन्ही पुढे चालला आहे. पण मला दिसणार आहे का? मला का नाही दिसणार माहिती आहे, कारण ट्रॉली पण पुढे चालली आहे ना. ट्रॉली काय म्हणणार? आपण दोघं रेस्टमध्ये, मी आणि तू. तू आता पळतोय ना, तुझा स्पीड किती आहे? दोन. ठीक आहे, तुझं दोन स्पीड आहे. पण मी जो बाहेर बसतोय ना इकडं, मी काय म्हणणार? नाही नाही, ट्रॉलीला काय म्हणणार? नाही बाळा नाही. ट्रॉलीला म्हणणार तू रेस्टमध्ये नाही आहे, तू मोशनमध्येच आहे. तू मोशनमध्ये असल्यामुळे हा पण मोशनमध्ये, म्हणजे स्पीड काय होणार? डिफरंट होणार. मग आधी हे काढू आपण की व्हॅलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. हे आता हे कसं काढणार? काय दिलं घेऊन म्हणजे बघ, हे दिले व्हॅलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ट्रॉली, व्हॅलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड मायनस व्हॅलॉसिटी ऑफ ट्रॉली विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. हे काढायचं आहे मला, हे माहीत नाही आहे. हे तुम्ही ओरली पण काढू शकता. आन्सर किती माहिती आहे का? 12. लॉजिक आत्तापर्यंत न्यूमेरिकल बघितलं, सिम्पल आहे बघ. की हे दहाने चाललं आहे, हे किन चाललं आहे? दोन्नी. आणि मी कुठनं बघतो आहे? ग्राउंडवरनं. मग ग्राउंडवरनं जर मी बघत असतो मला लगेच कळते ना हे पण पुढे चाललं आहे, हे पण पुढे चाललं आहे. मग दोघांची काय करणार? ॲडिशन करणार. पण हे माहिती आहे मला, पण प्रॅक्टिकली काढतो आहे ना मी. प्रॅक्टिकली मला माहीत नाही हे किती आहे. मग ते कसं काढतो आहे मी? हे जर घेतली व्हॅलॉसिटी, व्हॅलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ट्रॉली घेतली मी, हे किती आता? दोन. पुढे चालली आहे ना, प्लस इज इक्वल टू, हे माहिती आहे का? ए विथ रिस्पेक्ट टू, तेच काढायचं आहे मला. मायनस. आणि ट्रॉलीची विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड किती आहे? पुढेच चाललं आहे 10. ते काढा ना. व्हॅलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड 10 + 2 = 12. ते मी आत्ता पण काढले, मी आत्ताच काढले. हे करायची पण गरज नाही आहे. मी इथून बघितलं ना, हा पण पुढे चालला आहे, हा पण पुढे चालला आहे. मग ॲडिशन करा ना. 12 काय? 12 ओवरली काढले मी. 12. व्हॅलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी 12 m/s. तुम्ही जर डायग्रॅम नाही ना काढली, फक्त एवढंच करत बसला ना, एवढंच डोक्याच्या भिंगऱ्याच होणार तुमच्या. भिंगऱ्या म्हणजे 180 degrees फिरणार तुम्ही. फिरणार म्हणजे झोपणार, हे पुस्तक बंद करणार, जाणार निघून. हे काय म्हणणार सर? काय करताय तुम्ही? ए विथ रिस्पेक्ट टू बी, ए जी बी जी, ए टी ए टी जी जी, काय कळतं आहे का? डायग्रॅम बघा. आता हे न्यूमेरिकल थोडं साध बघतो मी. डायग्रॅम बघा नीट. हे बघा काय करतोय मी. ए विथ रिस्पेक्ट टू बी, ए विथ रिस्पेक्ट टू बी, इथून बघितलं मला काय म्हण, मी काय म्हणणार? हा पण पुढे चालला आहे, हा पण पुढे चालला आहे. दोघांची ॲड करा 12. हो का? एवढा किस्सा करायची गरजच नाही आहे. मला माहीत नाही सबट्रॅक्शन, ॲडिशन, मल्टिप्लिकेशन. मी डायरेक्ट काय केलं? 10 + 2 = 12. हो का? इथं काढलं 12. आता मी मागाशी म्हणलं की हे 12 कसं काढायचं. मी इथं आलो. ए विथ रिस्पेक्ट टू ट्रॉली, ए ग्राउंड टी जी. ए ग्राउंड काय? ग्राउंडवरनं हा काढायचं आहे मला. टी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड दिले 10. आणि ए विथ रिस्पेक्ट टू ट्रॉली 2. हे इकडं 12. विषय डायग्रॅमचं माहीत असेल, खलास विषय संपला, काही अवघड नाही आहे. आता हेच एक्झाम्पल, हेच एक्झाम्पल. सांगा केस 2, सेम एक्झाम्पल. काय करणार? हेच काढायचं. व्हॅलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी काढायचे. व्हॅलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी काढायची. काय करणार? व्हॅलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी, ए विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड मायनस बी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. ए विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड माहिती आहे का? नाही. बी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड 0. पलीकडे व्हॅलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ट्रॉली, व्हॅलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड मायनस व्हॅलॉसिटी ऑफ ट्रॉली विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. ए विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड काढायचे मायनस ट्रॉली विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड किती आहे? 10 ने चालली आहे पुढे. पण व्हॅलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ट्रॉली किती आहे? 2. पण 2 कुठे? राईटला की लेफ्टला? ओरिजिनच्या लेफ्टला आहे. मी इथं काय आणा? मायनस ए विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. ते इकडं आणा. मायनस 2 + 8 = 8 m/s. जे व्हॅलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू जर ग्राउंड बघितलं तर मला काय काढणार माहिती आहे का? अरे बाळा, गाडी चालली पुढे 10 ने आणि तो मागं येतोय 2 ने, मग तुमच्या दोघांना सबट्रॅक्शन करावं लागेल ना. 11वीतला चॅप्टर नंबर 2, स्केलर वेक्टर. एक वेक्टर पुढे आणि दुसरा वेक्टर मागे, आता झालेलं चॅप्टर. मग 2 वेक्टर जर अपोजिट असेल दोघांमध्ये काय होणार आहे? सबट्रॅक्शन. 10 - 2 = 8. हे 8च केले की मी? 8 आलं. मग ते 8 ॲड करा. चालेल. ए विथ रिस्पेक्ट टू बी किती येणार? 8. मग मी काय म्हणणार माहिती आहे का? मी इथून काय म्हणणार माहिती आहे का? बी म्हणजे मी आहे. मी काय म्हणणार माहिती आहे का? अरे तुझं स्पीड किती आहे माहिती आहे का? ग्राउंडच्या रिस्पेक्टमध्ये 8 आहे. तो म्हणणार 8 कसं आलं? मी म्हणणार मग, अरे 8 का आलं माहिती आहे का? कारण गाडी तुझ्यापेक्षा मोठी आहे ना. तुझं वजन किती? 70. गाडीचं वजन आहे जास्त.
आणि गाडीचं स्पीड तुझ्यापेक्षा जास्त आहे ना 10, तुझं स्पीड किती आहे 2 आहे, म्हणजे तू गाडीच्या विरुद्ध दिशेला चाललाय, मग तू गाडीच्या अपोजिट जात असते, तर दोघांना सबट्रॅक्शन घेणार 10 - 2 8 आले, म्हणजे स्पीड कमी झालं 8. चला अजून काय विचार नाही, एवढंच एवढंच क्वेश्चन असतं, काही नसतं. हा ह्याला कधी कॅच करेल, हा ह्याला कधी कॅच करेल, ह्याची ह्यालासाठी ह्याच्या रिस्पेक्टमध्ये किती असेल. मी तुम्हाला फक्त सांगतोय की कुणाच्या रिस्पेक्टमध्ये काय काढायचं, म्हणजे कसं काढायचं, म्हणजे काय असतं ॲक्च्युली. व्हॅलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी म्हणजे काय, की मी एची व्हॅलॉसिटी बघतोय, कोण बघतोय, बी बघतोय, मग तो बी कुठे आहे, तो बी गाडीत आहे, तो बी ग्राउंडवर आहे, कुठे आहे तेच बघतोय मी सांगतोय. काहीच केलं आत्तापर्यंत, मी तेच केलं सगळं. आणि एकच फॉर्म्युला आहे रिलेटिव्ह व्हॅलॉसिटी, a - b, a - b, a - b. दोघं सेम डायरेक्शनला असतील तर ठीक आहे, दोघं जर अपोजिट असतील तर एक मायनस घ्यावं लागेल तुम्हाला. हा बघितलं मायनस घेतलं, हे मायनस घेतलं, सिम्पल, काही नाही आहे. असलेच एक्झाम्पल रिपीट होतात कंटिन्युअसली, दुसरं काहीच होत नाही आहे. अजून काय करू शकतो, अजून काही येतं. अजून घेतो मी थोडं एक वेगळं, हेच एक्झाम्पल. आता मी ग्राउंडवर आहे ना, आता मी गाडीत आहे, मी पण गाडीत आहे, मी पण इथं गाडीत आहे, मी झोपलो आहे असं बी, आणि गाडी चालली आहे, इथं करतो मी 20 आणि इथं करतो मी 10. हां हां हां, आता मला सांगा व्हॅलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी किती आहे, बी म्हणजे मी आतला, सांगा मला. थोडा अवघड केलं मी, थोडा अवघड केलं मी, काय केलं बघा. मी हा ट्रॉली चालली पुढे 20, हा ट्रॉलीवरती आहे, पण ट्रॉलीच्या तो मागा चालला 2 m/s. कुणाच्या रिस्पेक्टमध्ये, ट्रॉली. मी गाडी चालली 10 आणि मी बसलोय गाडीत. काढायचं आहे काय, की व्हॅलॉसिटी ऑफ ए सीन बाय बी, म्हणजे मी गाडीत चाललोय स्वतःच, तो पण ट्रॉलीवरती चाललाय, आणि त्यावेळेस मी त्याला बघितलं, त्याचं स्पीड किती आहे. जास्त नका विचार करू, डायरेक्ट फॉर्म्युला घ्या, ए विथ रिस्पेक्ट टू बी, व्हॅलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, बी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. आता इथे तिथे की मला सांगा व्हॅलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ट्रॉली किती आहे, सॉरी ए विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, हे काढायचं आहे, ते आताच काढलं आपण. व्हॅलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ट्रॉली, ए ग्राउंड मायनस ट्रॉली ग्राउंड, हे काढायचं आहे ना, मायनस ट्रॉली विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड 20, ए विथ रिस्पेक्ट टू ट्रॉली किती आहे, -2. एक मिनिट नीट करू कॅल्क्युलेशन, जर मी नंबर चेंज केलेत ना. व्हॅलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड ते माहीत नाही मला, ट्रॉली ग्राउंडच्या रिस्पेक्टमध्ये -20, हां बरोबर 20, आणि ए विथ रिस्पेक्ट टू ट्रॉली -2 आहे, किती आलं आहे, ए विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड इकडे आणा 18 m/s. ए विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड 18 आहे, मायनस बी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, सिंपल आहे. ग्राउंडवरती गाडी आहे, गाडी पुढे चालली 10, हा कुठे चालला आहे, नाही ह्याचं पण स्पीड तेवढंच आहे 18 - 10, 8 m/s. ह्याच्या व्यतिरिक्त वेगळा काय क्वेश्चन येणार, झालं. मी हा मागं चाललाय पुढे 2, गाडी पुढे येती 10, मग व्हॅलॉसिटी ऑफ ए मी हा किती त्याला बघणार माहिती का, 8 m/s तो मागं येतोय बाळा, सिम्पल. दुसरं काय येणार क्वेश्चन, एवढंच आहे, दुसरं काय क्वेश्चन येणार ह्याच्यावरती, दुसरं काय नाही विचारणार, एवढंच. हे कॉम्प्लेक्स लेवलचं क्वेश्चन झालं, की ट्रॉली पुढे मी इकडे पळतोय, मी पण गाडीत आहे, मी पुढे चाललोय, तर माझं स्पीड किती असेल. काय नाही, खेळ थोडं डोकं लावायचं आहे, कुणाच्या रिस्पेक्टमध्ये कोण आहे, सबट्रॅक्शन कुणाची घ्यायची, साईन कन्व्हेन्शन सगळ्यात मीट बघा, उजव्या साईडला जात असेल तर पॉझिटिव्ह, डाव्या साईडला येत असेल तर निगेटिव्ह, झालं. दिस इज कॉल्ड एज रिलेटिव्ह व्हॅलॉसिटी इन वन डायमेन्शन्स. वन डायमेन्शन म्हणजे काय, एका लाईनवरती. टू डायमेन्शन म्हणजे काय आलं, XYZ, गाडी चालली इकडं, गाडी चालली वायमध्ये, कॅल्क्युलेटर रिलेटिव्ह व्हॅलॉसिटी, ह्याची पण न्यूमरिकल बघणार आहे आपण नंतर. हे झालं रिलेटिव्ह व्हॅलॉसिटी इन 2D. आता काय बघतोय आपण, रिलेटिव्ह व्हॅलॉसिटी इन 1D, ते बघतोय आपण. संपला विषय, काय अवघड आहे का, कळलं तुम्हाला. आत्ता जे न्यूमरिकल झाले ना, ते सगळे वहीमध्ये लिहून घ्या, जरा विचार करा ह्या न्यूमरिकलवरती काय होते ॲक्च्युली. मी केलं ते काय केलं, कोणाच्या रिस्पेक्टमध्ये काय केलं, हे पटतं आहे का तुम्हाला, बघा फील येतोय का, बघा फील नसेल समजलं हा व्हिडिओ परत एकदा बघा, न्यूमरिकल लिहून घ्या, समजून घ्या काय झालं, कोणाच्या रिस्पेक्टमध्ये कोण आहे, त्याशिवाय कळणार नाही, हे लवकर कळत नाही, अवघड आहे हा सेक्शन रिलेटिव्ह व्हॅलॉसिटी. मी डायरेक्ट सांगतो हा अवघड आहे, न्यूमरिकल्स पण अवघड आहेत, लवकर कळणार नाही. तुम्हाला हा व्हिडिओ रिपीट करावा लागेल 1-2 वेळा. रिपीट केला, रिपीटची पण गरज नाही, तसं एकदा बघितलं तरी कळेल,
वहीमध्ये हे जे न्यूमेरिकल आत्ता घेतलेत ना ते लिहून घ्या, फॉर्म्युला लिहून घ्या, कोणाच्या रिस्पेक्टमध्ये कोण आहे, काय अवघड नाही आहे, कळलं तर मग बेस्टच आहे. आणि जेवढी जास्त काय अवघड येत नाही सोप्या न्यूमेरिकल आहेत, न्यूमेरिकल आपण बघूच, त्याचा काही विषय नाही आहे, आपला फोकस न्यूमेरिकलवरचा असतो, म्हणजे तर काही एवढं हे नाही आहे. कळतंय ना? झाली थेरी एवढीच आहे, थेरी काय नसती. तुमच्या पुस्तकात आहे बघा रिलेटिव्ह व्हेलॉसिटी, तिसरा चॅप्टर बघा, तुमचं पुस्तक उघडा, तिसरा चॅप्टर, तिसऱ्या चॅप्टरमध्ये कन्सेप्ट आहे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. काय नाही, नुसती थेरी दिली, एखादं खाली सॉल्व न्यूमेरिकल असेल त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे, काही दिलं नाही त्यांनी. हे हा कन्सेप्ट झाला मी शिकवलेला, ते थेरी वाचा, वाचली तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. आता हे तर आहेच झालं आपल्याला. न्यूमेरिकल बघू आपण आता नेक्स्ट लेक्चरला, एक जास्त नाही, पाच तास बघणार आहे, जास्त नको बघायला. 5-6 न्यूमेरिकल बघू, तसलेच लेवलचे रिपीट होतात. आणि मग तो झाला की आपला एक रिलेटिव्ह व्हेलॉसिटी 2D ते एक बघू. आणि ते झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा सेक्शन आहे आपला, इम्पॉर्टंट आणि भारीतला, इंटरेस्टिंग, प्रोजेक्टाईल मोशन. माझं आवडतं प्रोजेक्टाईल मोशन, माझा फेवरेट प्रोजेक्टाईल मोशन, ते बघूयात आपण हे झाल्यानंतर. चला नेक्स्ट लेक्चरला काय करतो, फॉर्म्युला लिहून घेतो, तुम्हाला देतो त्याचे दोनच फॉर्म्युले, ते लिहून देतो आणि आपण न्यूमेरिकल्स कंटिन्यू करूया. चला.